आदिशक्ती तुळजा भवानी, उभय हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. आजच्या या शिवस्वराज्य यात्रेच्या चोपड्यातल्या सभेसाठी उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष, माझे मार्गदर्शक नामदार जयंतरावजी पाटील साहेब, आपल्या सर्वांचे गुरुतुल्य व्यक्तिमत्व आदरणीय अरुणभाई गुजराती, माजी मंत्री गुलाबराव अप्पासाहेब देवकर, माजी मंत्री सतीश अण्णा पाटील, विद्यार्थीचे प्रदेशचे अध्यक्ष सोनीजी गव्हाणे, माननीय पंडितजी कांबळे, माजी आमदार कैलासजी पाटील, प्रमोदजी पाटील, माजी आमदार जगदीशजी वळवी, एजाजी मलिक, घनश्यामण्णा, भास्करजी काळे, गोरखतात्या, माननीय उमेश पाटील, इंदिराजी पाटील, दिलीपजी पाटील, बापूसाहेब चौधरी, माझे युवा सहकारी ललितजी बागुल, जे या मतदारसंघातून सगळे इच्छुक ते डॉक्टर चंद्रकांतजी बारेला, ज्योतिताई पावरा, डीपी साहेब साळुंके, उपस्थित सगळे मान्यवर, सगळे पत्रकार आणि आपण सगळेजण. खरं तर फार काळ बोलणार नाही, मी आधीच आदरणीय अरुणभाई गुजरातींचं मनापासून आभार मानतो की त्यांनी जे कौतुक केलं, पण त्याचवेळी नम्रपणे एक सांगतो की महाराजांच्या गेटअपमध्ये राजकीय सभा ही मी कधी करत नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराज केवळ व्यक्ती नाही, छत्रपती शिवाजी महाराज एक विचार आहे आणि हा विचार महाराष्ट्राच्या मनामनात रुजला पाहिजे, मनामनापर्यंत पोहोचला पाहिजे. दुर्दैवानं आजकालच्या सत्ताधाऱ्यांकडून ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अवमान होतो तो पाहिल्यानंतर काळीज व्यथित होतं, पण कायम एका गोष्टीवर विश्वास आहे की छत्रपती शिवाजी महाराज एक असीम चैतन्य आहे. जेवढ्या आत्मीयतेने तुम्ही साद घालाल तितकाच उत्कट प्रतिसाद हा छत्रपती शिवाजी महाराज देतात. याच वाक्याचा दुसरा अर्थ असा होतो की सत्ताधाऱ्यांकडून जेवढा वारंवार अपमान हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा केला जातोय तेवढंच महाराज या सरकारला खाली गाडल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास. मगाशी इथल्या रस्त्यांविषयी परिस्थिती झाली, पण एकूण जळगाव जिल्ह्याविषयी मगाशी सतीश अण्णा जेव्हा म्हणत होते तेव्हा खरंच एक मनात प्रश्न येतो, म्हणजे जळगाव जिल्ह्यातल्या जनतेच्या बाबतीत काय परिस्थिती निर्माण केली सत्ताधाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी. जसं मगाशी अरुणभाई म्हणाले, ठेकेदार कहता है मैं भिकारी हूं, अफसर कहता है मैं पुजारी हूं. अरुणभाई, ठेकेदार कहता है मैं भिखारी हूं, अफसर कहता है मैं पुजारी हूं, लेकिन आजकल सत्ता पक्ष के नेता कहने लगे मैं तो व्यापारी हूं, सत्ता पक्ष के नेता कहने लगे मैं तो व्यापारी हूं, और जनता कहती है हम ही सिर्फ बिचारी हूं. कारण व्यापारी हा जो विषय, व्यापाऱ्यांविषयी अनादर नाही, पण ज्या पद्धतीनं जळगाव जिल्ह्यामध्ये एक भूमिका घेतली गेली, म्हणजे 2019 जळगाव जिल्ह्यातल्या जनतेनं त्यांच्या कलानं एक निकाल घेतला, हा निकाल घेतल्यानंतर काही लोकांना निवडून दिलं. आज 11 आमदारांपैकी 5 आमदार शिवसेनेचे निवडून दिले, 1 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडून दिला, 1 आमदार काँग्रेसचा निवडून दिला आणि 4 आमदार भारतीय जनता पक्षाचे निवडून दिले. पण 5 आमदार जे शिवसेनेचे निवडून दिले, या शिवसेनेच्या आमदारांना निवडून दिल्यानंतर जनतेला वाटलं होतं की आम्ही काहीतरी शिवसेनेचे वाघ निवडून दिले. पन्नास खोके एकदम ओके, वाघाचे झाले बोके, ही परिस्थिती जळगाव जिल्ह्यातल्या जनतेला बघायला लागली. ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादानं, त्यांच्या नावानं मत मागून 1 आमदार
या जळगाव जिल्ह्यातला निवडून आला. जेव्हा सत्ता येत होती तेव्हा पावसात भिजणारे होते आदरणीय शरदचंद्रजी पवार. सत्ता आली, सत्ता आल्यानंतर मंत्रीपदाच्या खुर्चीत बसण्यासाठी पुन्हा गद्दारी केली. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना विनंती, जळगाव जिल्ह्यातल्या जनतेला ही विनंती आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जळगाव जिल्ह्याकडं, जळगाव जिल्ह्याच्या मतदारांकडं सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं. कारण जेव्हा समोर वार होतो, छातीवर वार होतो, तेव्हा जखम भरली जाते. जेव्हा पाठीवर वार केला जातो तेव्हा जखम काळजावर होते. हा वार गद्दारीचा असतो आणि हा गद्दारीचा वार 5 आणि 1 6 6 6 आमदारांनी गद्दारीचा वार हा जळगाव जिल्ह्यातल्या जनतेच्या काळजावर केलाय, याचं उत्तर जळगाव जिल्ह्यातल्या जनतेला द्यावं लागेल. का द्यावं लागेल? मगाशी अरुणभाई बोलताना लोकसभेचा विषय त्यांनी काढला. मी बाजूला बसून त्यांना विचारलं, लोकसभा निवडणुकीमध्ये 2.5 लाखाचं मतदान झालं, 2.5 लाखाचं मताधिक्य मिळालं, नेमकं काय घडलं होतं? मला अरुणभाई म्हणाले की अचानक हिंदुत्व, हिंदुत्व हा प्रचार सुरू झाला होता. हिंदुत्वाला कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही, कुठल्याच धर्माला कोणाचाच विरोध असण्याचं कारण नाही. कारण आम्ही एकच गोष्ट मानतो की धर्म कोणताही असो, देव कोणताही असो, आमच्या उंबरठ्याच्या आत आम्ही आमच्या धर्माचं, आमच्या देवाचं पूजा करावी. आणि उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकल्यानंतर फक्त आम्ही राष्ट्रीयत्व जपावं या विचाराची आम्ही माणसं. पण जेव्हा हा विचार होतो, जेव्हा हे जपलं जातं, जेव्हा हा विचार केला गेला, आज विचार करा, याच पद्धतीनं विचार जेव्हा झाला ओडिशामध्ये, ओरिसा राज्यामध्ये लोकसभेबरोबर विधानसभेची निवडणूक झाली, तिथे भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं. परवाची काळीच पिळवटून टाकणारी एक बातमी समोर आली, सैन्याची नोकरी करणाऱ्या, देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या एका जवानाच्या होणाऱ्या पत्नीला पोलीस स्टेशन मध्ये तिचं लैंगिक शोषण करण्यात आलं. भारतीय जनता पक्षाचं सरकार असलेल्या राज्यात जळगाव मधले 5 आमदार उठून निघून गेले. सांगितलं काय तुम्हाला? आम्ही हिंदुत्वासाठी गेलो. अरे हिंदुत्वासाठी जेव्हा गेला होता तेव्हा बदलापूर मधल्या त्या 2 चिमुरड्यांना अत्याचार होत होता, तेव्हा कुठं गेलं होतं हे हिंदुत्व? तेव्हा का विचार झाला नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा? तेव्हा लाज वाटली नाही का की हे हिंदुत्व, ज्या हिंदुत्वाची आम्ही व्याख्या करतो तिथं आम्ही यत्र नार्यास्तु पूज्यते रमंते तत्र देवता असं आम्ही म्हणतो. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही उहापोह करतो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही उल्लेख करतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीशी बदामल केला म्हणून रांझ्याच्या पाटलाचा चौरंगा केला होता, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सांगणाऱ्या महाराष्ट्रात जर 2 चिमुकल्यांवर अत्याचार झाल्यानंतर आम्ही हिंदुत्वासाठी तिकडे गेलो का नाही बोलता आलं तुम्हाला? नजरेला नजर भिडवून सत्ताधाऱ्यांशी का नाही बोलता आलं तुम्हाला? माननीय मुख्यमंत्र्यांशी का नाही बोलता आलं तुम्हाला? माननीय उपमुख्यमंत्र्यांशी केलात का साधा गृह विभागाचा निषेध? अरे हिंदुत्वाची शाल पांघरून जर लाचारीचे कपडे घालायचे असतील तर ही जनता त्याचा निकाल घेतल्याशिवाय राहणार नाही. ही वेळ तुम्हाला करायची आणि म्हणून ही शिवस्वराज्य यात्रा. कारण हा महाराष्ट्र आज हक्क मागतोय. कसला कसला हक्क मागतोय महाराष्ट्र? आज शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, यावर्षी केळीला बरे भाव आहेत, बरेत नाही भाई? हा यावर याच वर्षी आहेत. हा हे 4 महिने झाले केळीला, हे 4 महिने. मागच्या 4 वर्षाचं काय? मागच्या 4 वर्षांचं काय हा विषय आहे. जे केळी उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, तेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, तेच कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, तेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, तेच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. विचार करा, ज्या भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन सत्तेसाठी शिवसेनेतले फुटीर, शिवसेनेतले गद्दार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले गद्दार हे भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसले,
माननीय मुख्यमंत्री महोदय बोलताना काय म्हणत होते, ही महाशक्ती आहे, त्या महाशक्तीने माझ्या शेतकऱ्यांचं काय केलं, शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचं पाप कुणी केलं असेल तर भारतीय जनता पक्षाने केलं। कपाशीला भाव चढला, कपाशीला जेव्हा भाव चढला तेव्हा या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केला, तुमचा कपाशीचा दर पाडला। सोयाबीनला भाव चढला, यांनी परदेशातून सोयाबीन आयात केली, तुमचा सोयाबीनचा भाव पाडला। जेव्हा कांद्याला भाव मिळायला लागला तेव्हा यांनी कांद्याची निर्यात बंदी केली, कांद्याचा भाव पाडला। टमाट्याला चार दिवस फक्त भाव चढला, यांनी नेपाळवरून 17,000 टन टमाटा आयात केला, टमाट्याचा भाव पाडला। आणि शेतकऱ्याच्या ताटात माती कालवणाऱ्या या सरकारकडे आज महाराष्ट्रातला शेतकरी हक्क मागतोय। हक्क कसला? हक्क आमच्या घामाचा वाजिब दाम आम्हाला देण्याचा, हक्क शेतकऱ्याच्या शेतमालाला रास्त हमी भाव देण्याचा। 10 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे नेते फिरत होते गळ्यात टाळ घालून, 10 वर्षापूर्वी सांगत होते सोयाबीनला 6,000 भाव द्या, कपाशीला 10,000 भाव द्या। 10 वर्षात खताच्या किमती तिपटीनी वाढल्या, पेट्रोल आमचं दुपटीनी वाढलं आणि सोयाबीनचा भाव 6,000 नाही गुराजी हो 4,500 वर राहिला, कपाशीचा भाव 10,000 नाही 5,500 वर राहिला। त्यामुळे आज महाराष्ट्रातला शेतकरी हक्क मागतोय, महाराष्ट्रातला तरुण हक्क मागतोय। कारण मगाशी जसं अरुणभाई म्हणाले त्या पद्धतीनं जाती जाती धर्मा धर्मा तेढ निर्माण करायची, प्रचंड क्षमता असणाऱ्या माझ्या तरुणाईच्या हातात फक्त भिरकावण्यासाठी दगड द्यायचे, ही सामाजिक जाणीव सामाजिक वीण सगळी विस्कटून टाकायची। विचार करा भारतीय जनता पक्षाचा एक आमदार, तुम्ही सगळे विचारता सारखे, ज्यांच्या मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नीट उभा राहू करू शकले नाहीत ते छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य करतात, विनाकारण धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करतात, आणि ही वक्तव्य केल्यानंतर लगेच भारतीय जनता पक्षाचाच असलेला एक मुस्लिम समाजाचा नेता त्याला उलट उत्तर देतो। म्हणजे गंमत बघा, भावना दुखावणारे वक्तव्य कोण करणार? भाजपचा आमदार। आणि त्याला उत्तर कोण देणार? भाजपचाच नेता। म्हणजे कुठंतरी ही सामाजिक वीण उसवण्याचा प्रयत्न होतोय का याचा विचार करा। आणि हे प्रयत्न पुढच्या काही दिवसात नक्की वाढतील तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 मित्र होते, एक मुसलमान होता एक हिंदू होता, दोघं रस्त्याने निघाले, एका बाजूला मंदिर होतं एका बाजूला मस्जिद होती। हिंदू मित्र कुठं जाईल मंदिरात, मुस्लिम मित्र कुठं जाईल मस्जिद मध्ये? दोघांचं काय चुकलं? अजिबात नाही। दुसऱ्या दिवशी परत दोघं निघाले, अशीच वेळ झाली होती, 3:30 वाजले होते, सकाळपासून काय खाल्लं नव्हतं, पोटात कावळे कोकलत होते, दोघं रस्त्याने निघाले, एका बाजूला मंदिर होतं एका बाजूला मस्जिद होती आणि समोर जेवणाचं हॉटेल होतं, दोघं आधी कुठं जातील? या तुमच्या हसण्यामध्ये तुमचं उत्तर आहे जर पोटातल्या आगीला आणि लागणाऱ्या भाकरीला जात आणि धर्म माहीत नसेल तर तो विनाकारण आयुष्यात आणू नका, हीच शिकवण आहे छत्रपती शिवाजी महाराजांची। पण या पोटातल्या भाकरीसाठी जेव्हा माझा युवक हा सरकारकडे आस लावून बसतो तेव्हा होतं काय? वेदांता फॉक्सकॉन जातो, टाटा एअरबस जातो, बल्क ड्रग पार्क जातो, हे सगळे उद्योगधंदे गेलेत महाराष्ट्रातले, 17 उद्योगधंदे गेलेत, 17, 4 लाख कोटीची गुंतवणूक गेली आणि लाखो मराठी तरुणांचा रोजगार हा तुमच्या डोळ्यात दखत हिरावून नेलाय। खरं तर तुमच्यापासून गुजरात जवळ आहे, गुजरात राज्य जवळ आहे ना भाई, गुजरात राज्य इथं जवळ असताना तुम्ही महाराष्ट्रात आहात पण महाराष्ट्रातलं सरकार तुम्हाला रोजगार देत नाही, केंद्र सरकार समोर मुजरे करण्याच्या नादामध्ये लागोपाठ उद्योगधंदे चाललेत, ते गुजरातला चाललेत। मग मराठी तरुण हा प्रश्न विचारतोय, हा हक्क मागतोय स्वतःच्या रोजगाराचा, मराठी तरुणाने हा प्रश्न विचारायला पाहिजे, जर महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करायची असेल तर पुढच्या वेळी मतं मागायला बी तिकडंच जा, इकडं कशाला येत आहे? आणि तोच हक्क माझ्या माता भगिनी मागतायत, म्हणजे माझ्या माता भगिनी जो हक्क मागतायत तो हक्क सुरक्षिततेचा हक्क मागतायत।
मगाची ज्योतिताईंनी उल्लेख केला. दररोज बातम्या वाचल्या जातात, कुठं ना कुठं अत्याचार होतो, कुठं ना कुठं माझ्या माता भगिनीला कुठल्या ना कुठल्या अत्याचाराला बळी पडावं लागतं. आणि मग आमची लाडकी बहीण हाच प्रश्न विचारते, बहीण लाडकी आहे तर त्याच्याबरोबर ती सुरक्षित सुद्धा असली पाहिजे, हा सुरक्षिततेचा हक्क पाहिजे. आणि म्हणून सध्याचं महाराष्ट्र सरकार कसं चाललंय, कारण गृह खात्यावर कुणाचा वचक नाही, अधिकाऱ्यांवर कुणाचा वचक नाही, अधिकाऱ्यांवर वचक नाही, याचं कारण असं आहे की अधिकाऱ्यांना माहिती वर मंत्रीच विकले जातात. तर आम्हाला कोण विचारणारे, ही मुजोरी दुर्दैवानं महाराष्ट्रात पसरायला लागली. आणि म्हणून सरकार कसं चाललंय, तर वा शिंदे आपका खेल, वा सीएम शिंदे आपका खेल, महाराष्ट्र में सस्ता हुआ ईमान और महंगा हुआ तेल. ही परिस्थिती जेव्हा महाराष्ट्राची आहे, ही बदलायची असेल तर हा बदल तुमच्या हातात आहे आणि घोडा मैदान जवळ आहे. फक्त सगळ्या इच्छुकांची जी मानदेवी, या इच्छुकांना एकच सांगतो, जेव्हा इतिहास घडवायचा असतो तेव्हा आठवा अफजल खानाची मोहीम. त्या अफजल खानाच्या मोहिमेच्या वेळी महाराजांनी प्रत्येकाला आपापली एक जबाबदारी दिली होती. नेतोजी पालकरांना घोडदळाचं नेतृत्व दिलं होतं, मोरोपंत पिंगळ्यांना पायदळाचं नेतृत्व दिलं होतं, कान्होजी जेदेंना खानाबरोबर आलेल्या फौजेला जेवण खाऊ घालायला सांगितलं होतं, जीवा मालाला सांगितलं होतं, अंगरक्षण कर सिद्धी हिलालला सांगितलं होतं अंगरक्षण कर, गोपीनाथ पंत बोकिलांना सांगितलं होतं वकिली कर. सगळ्यांनी जर प्रत्येक जण म्हटला असता की मोहीम मीच फत्ते करणार, तर प्रतापगडाच्या पायथ्याशी इतिहास घडला नसता. जर इतिहास घडवायचा असेल तर एवढंच सांगणंय, मोळी सुटू देऊ नका. उमेदवाराचं नाव काही असेल, चेहरा काही असेल, विचार एकच आहे आणि तो विचार म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार. आणि पवार साहेबांचा हा विचार घेऊन जळगाव जिल्हा येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे, महाविकास आघाडीच्या पाठीमागे ठामपणे उभा राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.